मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव अगदी आनंदाने आपण साजरे करीत असतो. प्रत्येक सणाला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर हिंदू धर्मामध्ये दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन साजरे केले जाते. होलिका दहन म्हणजे होळी पेटवणे. तर यावर्षी होळी दहन हे 7 मार्च रोजी मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत आहे. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन किंवा रंगपंचमी किंवा आपण करीदिन साजरा करणार आहोत. तर होलिका दहन आणि होलिका पूजन केल्याने आपल्या घरातून जे काही रोग असतील, क्लेश असतील, भांडणे असतील, गरिबी असेल, हे सर्व नकारात्मक गोष्टींचा नाश आपण होळी दहनामध्ये करत असतो. तसेच एखादे आपल्या हातून नकळतपणे पाप जरी घडले असेल तर त्या पापांचाही क्षय होळी पूजन केल्याने म्हणजेच होळी दहन केल्याने होत असतो. आपल्यापैकी बरेच जण होळीच्या दिवशी अनेक प्रकारचे टोटके उपाय करत असतात. तर आज मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे, या वस्तू तुम्ही होळी येण्यापूर्वी खरेदी करून आपल्या घरी आणायच्या आहेत, जेणेकरून मग आपल्या घरामध्ये कधीही पैशासंबंधित अडचण भासणार नाही, आर्थिक समस्यांचा सामना देखील करावा लागणार नाही. तर त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत, चला तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहताय हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठल्या गावापर्यंत कुठल्या शहरापर्यंत पोहोचतात आहे. आणि तुमचे नाव मला वाचताना खरंच खूप मनापासून आनंद होईल. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, तुम्ही होळी येण्यापूर्वी सर्वात प्रथम लाल रंगाचे स्वस्तिक चिन्ह खरेदी करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती लावायचे आहे. अशी 2-3 स्वस्तिक चिन्ह खरेदी करून आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या चौकटीत लावल्याने घरामध्ये शुभ आणि मंगल घडत राहते, कारण स्वस्तिक हे शुभदा आणि मंगल याचे प्रतीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट आणायची आहे, दुसरी वस्तू आणायची आहे होळी येण्यापूर्वी, ती म्हणजे कासव. कासवालासुद्धा वास्तुशास्त्रानुसार अत्याधिक महत्त्व आहे. विशेष करून पंचधातूपासून बनलेलं कासव ज्याच्या पाटीवर स्त्रीयंत्र आहे, कुबेरयंत्र आहे, अशा कासवाची खरेदी करून हे कासव आपल्या घरामध्ये उत्तर दिशेच्या भिंतीजवळ जर आपण ठेवले आणि या कासवाचे तोंड जर घराच्या आतमध्ये असेल तर मित्रांनो, घरामध्ये पैसा कधीच कमी पडत नाही. उत्तर दिशा ही धनाधिपती कुबेर यांची दिशा आहे, म्हणून शुभतेचं प्रतीक असणार आहे. म्हणून कासव आपण होळी येण्यापूर्वी आपल्या घरात नक्की स्थापित करा. कासवसुद्धा धन पैशामध्ये वृद्धी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. मित्रांनो, यानंतरची तिसरी गोष्ट आणायची आहे ती होळी येण्यापूर्वी, म्हणजे जलपात्र. जलपात्र म्हणजे पाण्याचे भांडे. विशेष करून म्हणजे माठ असेल या माठाची खरेदी तुम्ही नक्की करा आणि आपल्या घराच्या उत्तर दिशेला हे जलपात्र म्हणजेच माठ ठेवायचं आहे. त्यातील पाणी वारंवार बदलत राहावे. ज्या घरात उत्तर दिशेला जलपात्र ठेवलेले असेल आणि त्या पात्रातील पाणी वारंवार बदलत असाल तर त्या घरामध्ये पैसा येऊ लागतो, पैशामध्ये वाढ होऊ लागते. यानंतर मित्रांनो, चौथी वस्तू आणायची आहे ते म्हणजे धावणारे घोडे. होळीचा सण येण्यापूर्वी आपण आपल्या घरातील आग्नेय दिशेला म्हणजे दक्षिण आणि पूर्व यामधील दिशा आहे, या दिशेत 7 धावणारे घोड्यांचे चित्र नक्की लावायचे आहे. या घोड्यांचा रंग एकतर लाल असावा किंवा काळा असावा, यामुळे धन आगमनाचे अनेक स्रोत निर्माण होतात. मित्रांनो, यानंतरची पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे पिरॅमिड. आपण बाजारामध्ये थोडीशी चौकशी केली तर हे पिरॅमिड हे आपल्याला सहजरित्या बाजारामध्ये उपलब्ध होईल. मित्रांनो, पिरॅमिडमध्ये पैशाला आकर्षित करण्याची क्षमता असते. धनप्राप्तीचे जर तुम्हाला मार्ग खुले करायचे असतील, प्रचंड प्रमाणात पैसा हवा असेल तर तुम्ही घरामध्ये पिरॅमिड हे होळी येण्यापूर्वी नक्की आणायचे आहे. ज्यामुळे ज्या ठिकाणी तुमचा वावर जास्त असेल अशा ठिकाणी तुमचे म्हणजेच दुकान असेल, शॉप असेल किंवा ऑफिस असेल, या ठिकाणी तुम्ही हे पिरॅमिड लावायचे आहे. तर मित्रांनो, या 5 वरील ज्या वस्तू सांगितल्या तुम्ही जर त्या होळी येण्यापूर्वी आपल्या घरी खरेदी करून आणल्या तर त्यामुळे तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. तुमची जी काही संकटे असतील ती दूर होतील आणि घरामध्ये सतत लक्ष्मीचा कायम वास राहील. त्यामुळे नक्की या होळी येण्यापूर्वी 5 वस्तू खरेदी करा. आणि चला तर मग आजच्या या नोटवरतीच आपण आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, माहितीपूर्ण छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.